हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण थोडा वेगळा भाग पाहणार आहोत बऱ्याच वेळा यू पी सी करत असताना असं म्हटलं जातं की तुम्ही प्री प्लस मेन्सचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल किंवा सध्या परीक्षा पुढे गेली तेव्हा बी बरेच बऱ्याच लो लोकांनी असं सजेशन केलं की तुम्ही पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करा म्हणजे तुमच्यासाठी पुन्हा ते उपयोगाचं पडेल तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे परंतु ते ते असंच म्हणतात की पर्यावरणाचा किंवा जे काही कोलॅबरेट विषय आहे किंवा एकत्रित येणारे विषय आहे त्याचा अभ्यास करा प्री प्लस मेन्सचा अभ्यास करा नेमकं करायचं कसं करा कर प्रश्न मोठा आहे की करायचं कसं करा नेमकं तो अभ्यास कारण प्रीला विचारण्याची पद्धत वेगळी आहे आणि मेन्स हा भाग वेगळा आहे मग मेन्सचा दोन्हीचा अभ्यास जर करायचा असाल तर काय कशाप्रकारे दोन्हीला टाकेल केलं पाहिजे तर याचं उत्तर आहे की दोन्हीमध्ये जे येणारे विषय असतात त्याच्यामध्ये करत असताना चांगला अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे परंतु मेन्स ओरिएंटेड करणं हे बी महत्त्वाचं ठरतं ते कशा प्रकारे जसं की एखादा टॉपिक आहे ग्लोबल वॉर्मिंग जे काय प्रीबद्दल विचारलं जातं फॅक्ट्स किंवा जे काही गोष्टी ते माहीत असणं परंतु त्याला जे काही शब्दाची जोड म्हणा जे काय वाच वाक्यरचना आहे किंवा काय विचारलं जातं हे कधी कळतं की ते प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर म्हणजे विचारतात कसं जर टॉपिक ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा क्लायमेट चेंज असेल तर विचारतात कसं काय कंटेस्ट आहे विचारण्याचा तशा प्रकारे प्रिपेअर केलं तर मग आपला चांगले मार्क भेटतात हा म्हणजे थोडंसं असं म्हणा की एक चालना भेटते की कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण दुसरे टॉपिक बी पूर्णपणे करू शकतो तर आज तोच भाग पाहायचा आहे की पर्यावरण या विषयामध्ये असं कोणते टॉपिक आहे जे दोन्हीमध्ये बी आहेतच परंतु मेन्सला त्याला विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि जे रिपिटेशन होतं त्या टॉपिकचं तर पाहूया तसे काय आहेत का किंवा तसा पर्यावरणचा हा जो काही संकलित अभ्यास आहे तो कशा प्रकारचा आहे हे बी पाहूया जर तुम्हाला माहित असेल की पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम माहीतच असेल त्याच्यामध्ये हा इकोलॉजी हा भाग आहे एन्व्हायरमेंट इकोलॉजी त्याला परिस्थिती काही शास्त्रसुद्धा म्हणता येतं किंवा जैवविविधता हवामान हा बी आहे आणि विचारताना ते म्हणतात की हे याच्याबद्दल फक्त सामान्य समस्या आणि पुन्हा एक बाब सांगितलं की याच्यामध्ये स्पेशलायझेशनची गरज नाही म्हणजे विशेष त्याची गरज नाही आणि मुख्य परीक्षेचा जर अभ्यासक्रम पाहिला तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की हा जो काही भाग आहे पर्यावरण प्रदूषण किंवा पर्यावरणचा राहास म्हणा त्याचं संवर्धन म्हणा त्यानंतर हा पर्यावरणचा जे काही आपण मूल्यमापन करतो म्हणजे इम्पॅक्ट असेसमेंट तो सुद्धा मेनसाठी आहे आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन असा भाग आहे तर याच्यामध्ये जो काही विचारला जाणारा भाग आहे तो कसा आहे तो आपण पाहूया तो परीक्षा म्हणजे थोड्याशा शब्दामध्ये म्हणा आता हे पाहत असताना इथं जास्त प्रश्न वाचत बसण्यापेक्षा मी काय करेन की जे काही विचारलं जातं म्हणजे कन्सेप्ट कोणता आहे जसं की एनर्जी नीड आहे पुन्हा ड्रॉट आहे तर हे टॉपिक आहेत ना विचारले जातात तर का विचारले जातात त्याचं काहीतरी कारण असं आहे पाहिजे तर ते पाहूया अगदी अगोदर कोणते टॉपिक आहेत मग ते रेंजचं रिपिटेशन होतं का होतं तर काय मुख्य भाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाईल पर्यावरणाचा अभ्यास करताना तुम्हाला समजेल की हां आता ग्लोबल वॉर्मिंग आलं याचा मेनचा अभ्यास असे पॉईंट्स काढून केला पाहिजे कारण अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कारणं आहे त्यांच्यामध्ये तर हे तुम्हाला ठरवता येतं तर सुरुवात करूया पहिला सुरू पहिला क्वेश्चन पहा जास्त वाचत बसायची गरज नाही ह्याच्यामध्ये शूट द परशूट ऑफ द कार्बन क्रेडिट अँड क्लीन डेव्हलपमेंट मेकॅझिन मेकॅनिझम सेटअप अंडर द युन ऑफ ट्रिपल्स बी मेंटेन इव्हन थ्रू देर हॅज बीन मास्ट्यू स्लाइड इन द व्हॅल्यू ऑफ कार्बन क्रेडिट डिस्कस द रिस्पेक्ट ऑफ इंडिया एनर्जी नीड ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ हा महत्त्वाचा भाग आहे कंटेस्ट वेगळा आहे पण विचारले काय इंडियाच्या दृष्टिकोनातून हा भाग आहे कारण विचारले काय एनर्जी नीड हा टॉपिक महत्त्वाचा आहे असं सध्या चर्चेत बी अगोदर बी होता आता पण आहे त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा ड्रॉट हॅज बीन रिकग्नाइज ॲज अ डिझास्टर काय म्हणतात ते डिझास्टर इन द व्ह्यू ऑफ पार्टी एक्सपेन्स टेम्परल ड्युरेशन स्लो वन सेट अँड लास्टिंग इफेक्ट ऑन द व्हेरियस वलनरेबल सेक्शन महत्त्वाचं आहे विथ अ फोकस ऑन द सप्टेंबर ट्वेंटी टू झिरो वन झिरो ग्लाइड गाईडलाईन हजार दाचा सार, और और आ, दोन हजार दहाच्या गाईडलाईननुसार फ्रॉम द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी डिस्कस द मेकॅनिझम ऑफ प्रिपेडनेस ऑन द डील ऑफ इल ना फॉल लाॉलोआउट इन द इंडिया विचारले काय केलं पहा डिझास्टर हा भाग आहे आणि पुन्हा काय विचारत आहे कुठल्या कंट्रीजमध्ये आल नानो ला नानो ह्याच्यामध्ये याच्यामध्ये दोन तीन भाग आहेत प्रश्नाचे ते तुम्हाला समजले पाहिजे फक्त इतकं समजा की विचारलं काय केलं आहे ह्या पर्यावरणामधलं ड्रॉट आहे कारण त्या काळामध्ये काहीतरी घडलं असेल डिझास्टर म्हणून त्याचं केलं आहे मग त्यांचा इतरावर होणारा परिणाम तर हे तुमच्या दिमागामध्ये असले पाहिजे की प्रश्न कसे विचारले जातात हा ड्रॉट हा पॉईंट कारण आपत्तीचे खूप प्रकार आहेत खूप बरंच सांगितलं जातं की हे बी करा परंतु विचारलं काय जातं ड्रॉट आहे कारण आता सध्या घडणाऱ्या त्या घटना आहेत त्यानंतर तिसरा क्वेश्चन पहा तिसऱ्या क्वेश्चनमध्ये काय आहे की इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीज आर इन्क्रीजिंगली इन्क्रीजिंगली अंडरटेकन बिफोर प्रोजेक्ट इज क्लिअर्ड बाय गव्हर्नमेंट डिस्कस द इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट ऑफ द कोलफायर थर्मल प्लांट लोकेटेड ॲट पिठायड्स काय आहे इम्पॅक्ट असेसमेंट म्हणते कशाच्या विचारते कोल थर्मल हां हे भाग महत्त्वाचा आहे असं लक्षात ठेवा की हां इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट कसे असते एखाद्या प्रोजेक्ट बदल जे त्या याच्यामध्ये म्हणजे त्या काळामध्ये चर्चेत असेल त्यानंतर पहा फ्रिक्वेन्सी ऑफ अर्थवेग अपेअर टू हॅव इनक्रीज इन द इंडियन सबकॉन्टिनेंट फक्त इंडियनमध्ये नाही म्हणते इंडियन सबकॉन्टिनेंट आहे ना हावेवर इंडिया प्रिपेअरनेस फॉर द मिटीगेटिंग देअर इम्पॅक्ट हॅज बिन गॅप जिथे भारतामध्ये गॅप आहे तर डिस्कस अस्पेक्ट डिस्कट करा म्हणजे त्याच्यामध्ये काय भाग आहे फ्रिक्वेन्सी ऑफ अर्थक्वेक आणि काय विचारलं आहे भारताचे जो काही गॅप आहे त्याच्याबद्दल तर हे लक्षात ठेवायचं ड्रॉट विचारलं होतं मागं आता अर्थवेक विचारला आहे एनव्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट याचं तर रिपिटेशन होतं पुढे बी पाहिलं तर याचं रिपिटेशन होतं त्यानंतर पाचवा क्वेश्चन पहा नमामी गंगा अँड द नॅशनल मिशन ऑफ क्लीन गंगा प्रोग्राम अँड द कॉजेस ऑफ मिक्स रिझल्ट फ्रॉम द वेरियस प्रिवियस स्कीम वॉट क्वांटम लेफ कॅन हेल्प प्रिझर्व रिव्हर गंगा बेटर दॅन इन्क्रीमेंट इनपुट तर हित पहा हा क्वेश्चन एका स्कीमबद्दल आहे तर ते स्कीमबद्दल प्रश्न विचारला तर हे लक्षात ठेवायचं की ज्या मोठ्या स्कीम आहेत जे इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहेत ते महत्त्वाचे आहेत त्यानंतर सहावा क्वेश्चन पहा फ्रिक्वेन्सी ऑफ अर्बन फ्लड हा बी टॉपिक आहे की अर्बन फ्लड विषयी विचारलं जातं अर्बन फ्लडचं कारण काय की आपण सगळं जे काही शहर आहे ते कॉन्क्रिटायझेशन करतो जंगल आपण कशाचं कॉन्क्रीटचा जंगल म्हणतो कारण सगळ्या गोष्टी अशा जगात की अर्बन फ्लड येतं जसं की ड्रेनेज सिस्टम खराब असेल किंवा त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे जे आपण प्लॅनिंग म्हणतो त्याचं अनवेअरनेस असेल किंवा अचानक वाढत गेलं असेल पुन्हा ती झो झुगी झोपडी बनतो त्याचं बी कारण असतं बऱ्याच गोष्टी असतात तर अशा ह्याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो तर विचारले काय हायलाइट द मेकॅनिझम फॉर द प्रिपेअरनेस ऑफ रिड्यूस रिस्क ड्युरिंग द सच इव्हेंट काय केलं पाहिजे असं म्हणतात ते तर हा क्वेश्चन महत्वाचा आहे अर्बन फ्लड आणि त्याच्याबद्दल जे मिटिगेटिंग आहे प्रिपेअरनेस आहे ते बी तुम्हाला केलं पाहिजे फ्लडमध्ये अगोदर विचारलंच आहे आता अर्बन फ्लड त्याच्यामध्ये दुसरा भाग आहे मित्रेप्रस्तू नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी गाईडलाईन डिस्कस द मेजर टू बी अडॉप्टेड टू मिटिगेट इम्पॅक्ट ऑफ द रिसंट इन्सिडेंट क्लाउड बस्ट उत्तराखंडबद्दल तर हे पहा मला इतकंच सांगायचं की इथं काही समजत बसायचं नाही एवढंच सांगायचं की काय घडलं होतं त्या काळामध्ये त्याच्यानुसार प्रश्न येतात जसं क्लाउड बस्ट झालं तर उत्तराखंड तर त्याच्या मागला जे काही कारण आहे ते आपल्याला विचारलं जातं हा भाग महत्त्वाचा आहे त्यानंतर आठवा क्वेश्चन पहा गिव एन अकाउंट ऑफ करंट स्टेटस अँड द टार्गेट टू बी अचीव पर्टेनिंग टू रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस इन द कंट्री डिस्कस इन द व्रिफ ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल प्रोग्राम ऑफ लाईट इमिटिंग डाय स्कीम आहे आली मग हे आपल्यानुसार प्रश्न आला तर असं त्यानंतर नववा क्वेश्चन पहा रिहॅबलेशन ऑफ ह्युमन सेटलमेंट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट इन्वारमेंट इम्पॅक्ट इम्पॅक्ट इम्पॉर्टंट इन्वारमेंट इम्पॅक्ट विच ऑलवेज अट्रॅक्ट कॉन्ट्रोवर्सी वैल्ड प्लॅनिंग मेजर प्रोजेक्ट प्लॅनिंग करताना डिस्कस द मेजर सजेस्ट सजेस्टेड फॉर द मेटिगेशन ऑफ दिस इम्पॅक्ट वाईल प्रपोजिंग मेजर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट तर हे जे काही कारणं असतात ना एखादा प्रोजेक्ट केल्यानंतर त्याचे जे काही इन्व्हायरमेंट इम्पॅक्टवर होणारे जे काही परिणाम आहेत किंवा तिथे येणाऱ्या लोकांवर परिणाम आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात एवढे असं असा निष्कर्ष काढला जातो काढता येतो आपल्याला तर ई आय आय हा टॉपिक आपला महत्त्वाचा आहे असं समजून हे आपण लिहून घ्या किंवा तुम्ही समजून घ्या की हा टॉपिक प्रत्येक दृष्टीने महत्त्वाचा आहे कारण दरवर्षी कुठला ना कुठला प्रोजेक्ट आपली गव्हर्नमेंट काढतच असते एखादा मेजर प्रोजेक्ट असलो तर पण त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो विचारू अथवा ना विचारू आपल्याला प्रश्नाचं म्हणजे काही स्वरूप कळलं की आपल्याला हा टॉपिक पूर्ण करावा लागतो कारण बाकी उघडं कंटेस्ट नसतात तर ते बाकी लिहिता येत आपल्याला तर पहा दहावा क्वेश्चन इन ऑन डिसेंबर टू थाउजंड फोर सुनामी

अकरावा क्वेश्चन क्लायमेट चेंज इज अ ग्लोबल प्रॉब्लम सगळ्यांना माहिती आहे हाऊ इंडिया विल बी अफेक्टेड बाय द क्लायमेट चेंज हाऊ हिमय इन कोस्टल स्टेट ऑफ इंडिया विल बी अफेक्टेड बाय द क्लायमेट चेंज आहे ना क्लायमेट चेंज हा टॉपिक महत्त्वाचा आहे येतो एवढंच आपल्याला याच्यावरून कन्क्लूड करता येतं की हां क्लायमेट चेंजबद्दल विचारलं जातं आता पुढे बी विचारलं तर आपला फिक्स सांगता येते की हां विचारलं जातं क्लायमेट चेंजवर तर त्याच्यामध्ये मग काय विचारलं जातं की आपल्या देशावर परिणाम काय होईल की जे काही कोस्टल स्टेट आहे त्याच्यावर परिणाम काय होईल हा भाग विचारला जातो जसे की क्लायमेट चेंजचा परिणाम जे छोट्या छोट्या आयलाइंडवर होतो हा बघून रोजच ऐकतो तर तोच परिणाम आपल्या जे काय कोस्टल स्टे टूर कशा प्रकारचा होतो तर हे थोडंसं असं करता येतं त्यानंतर बारावा क्वेश्चन पहा वॉट इज द वेटलँड हे छोटे मोठे क्वेश्चन कधी कधी येतात एक्सप्लेन इन द रामसार कन्सेप्ट ऑफ वाईज यूज इन द कंटेस्ट ऑफ वेटलँड कन्झर्वेशन ॲज साईट टू एक्झाम्पल ऑफ रामसार साईट फ्रॉम द इंडिया असं म्हणतात वेटलँडबद्दल सरळ क्वेश्चन आहे तेरावा क्वेश्चन पहा व्हॉट आर द इम्पिडिमेंट इन द डिस्पोजिंग द ह्यूज क्वांटिटी ऑफ डिस्कार्ड सॉलिड वेस्ट विच आर कंटिन्युअसली बीइंग जनरेटेड कसं करायचं मग हाऊ डू रिमूव्ह अलर्ट अलात्ना क्वेश्चन टू टॉक्झिक वेस्ट दॅट हॅव बीन अकोमडेटिंग इन अवर हॅबिटेबल इन्व्हायरमेंट तर प्रश्न कशाचा आहे सॉलिड वेस्टचा दोन हजार सोळा दोन हजार सतरा याच्यामध्ये हा टॉपिक खूप चर्चेत होता सॉलिड वेस्ट कसं काय कसं रिमूव्ह करायचं किंवा ते कसं काढायचं त्याच्यामुळे हा क्वेश्चन आला आहे तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कंटेस्टनुसार क्वेश्चन येतात आणि सॉलिड वेस्ट वर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत तर म्हणजे खूप आपल्याला मटेरियल अव्हेलेबल असतं त्याच्यातलं काय करायचं हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर पहा डिस्क्राईब व्हेरियस मेजर टेकन इन इंडिया फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन बिफोर द अफेक्टिंग सायनिंग ऑफ सेंडाई फ्रेमवर्क हाऊ इज द फ्रेमवर्क डिफरंट पन हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे जर तुम्हाला करता करताल तर चांगलं किंवा हा थोडा डिफ डिफिकल्ट क्वेश्चन आहे परंतु त्या काळामध्ये जे काही फ्रेमवर्क होतात दोन हजार अठरामध्ये तर त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स विचारला जातो त्यानंतर पंधरावा क्वेश्चन पाह हा जो क्वेश्चन आहे याच्याबद्दल विचारताना ते काय म्हणतात वल्नेबिलिटी इज अ एसेन्शियल एलिमेंट फॉर डिफायनिंग डिझास्टर इम्पॅक्ट अँड इट्स अ ट्रीट थ्रेट टू द पीपल हाऊ अँड इन वॉट वे कॅन वल्नेरेबिलिटी टू डिझास्टर फॉर कॅटेगराईज सॉरी कॅरेक्टराईज डिस्कस द डिफरंट टाईप ऑफ वल्नेबलिटी विथ द रेफरन्स टू डिझास्टर काय म्हणते कुठल्या प्रकारची आहे डिझास्टरच्या रिलेटेड येणारे जे काही असुरक्षितपणा आहे तो कशा प्रकारचा आहे कशाप्रमाणे म्हणजे ते एक निग्लेक्टपणा येतो वल्नेरेबल होतं तर ते कुठल्या प्रकारचं आहे असं विचारता डिफरंट टाईप ऑफ हा दहा मार्कला क्वेश्चन आहे सहज लिहिता येतो डिझास्टर प्रिपेडनेस इज द फर्स्ट स्टेप इन एनी डिझास्टर मॅनेजमेंट प्रोसेस काय म्हणते प्रिपेडनेस ही पहिली स्टेप असते मॅनेजमेंटमध्ये एक्सप्लेन हाऊ हज आर ज्योनेशन मॅपिंग विल हेल्प डिझास्टर मिटिगेशन इन द केस ऑफ लँडस्लाईड क्वेश्चन लँडस्लाईडबद्दलचा आहे त्यानंतर सतरा क्वेश्चन पहा डिफाईन कन्सेप्ट ऑफ कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ इकोसिस्टम एज अ रिलेवंट टू एन इन्वारमेंट एक्सप्लेन हाऊ अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट इज व्हायटल वेल प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ रीजन कन्सेप्ट कशाबद्दलचा आहे कॅरिंग कॅपॅसिटीबद्दलचा आहे तर हा भाग महत्त्वाचा आहे त्यानंतर वीस अठरावा क्वेश्चन पहा हाऊ डज द ड्राफ्ट इन्वयरमेंट असेसमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नोटिफिकेशन डिफर दोन हजार सहापासून दोन हजार वीस ते कशा प्रकारचे डिफरन्स आहे इम्पॅ इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट त्यानंतर एकोणीसवा क्वेश्चन पहा जलशक्ती अभियान याच्याबद्दल विचारलं त्याने क ते म्हणतात की इंडिया फॉर वॉटर कन्झर्वेशन वॉटर सिक्युरिटी तर वॉट आर द फीचर्स हा प्रश्न आहे वॉट आर द फीचर्स त्यानंतर डिस्क्राईब द बेनि बेनिफिट ऑफ डिरायव्हिंग इलेक्ट्रिक एनर्जी फ्रॉम द सनलाइट इन द कॉन्ट्रॅक्ट टू द कॉन्व्हेन्शनल एनर्जी जनरेशन वॉट आर द इनिशिएटिव्ह ऑफर्ड बाय अवर गव्हर्मेंट फॉर दी पर्पस कोणते कोणते आहेत पहिले सुरू डिस्क्राइब करायचे की इलेक्ट्रिक एनर्जी बदल आणि त्यानंतर पुन्हा विचारते की कुठले कुठले इनिशिएटी आहे तर हे दोन क म्हणजे सब क्वेश्चन ह्याच्यामध्ये असं म्हणता येतं त्यानंतर एकवीस एकवीसवा क्वेश्चन पहा व्हॉट आर द की फीचर ऑफ नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम इनिशिएटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कोणता क्लीन एअर प्रोग्राम त्यानंतर डिस्कस द रिसंट मेजर इनिशिएटेड इन अ डिझास्टर मॅनेजमेंट बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टिंग फ्रॉम द अर्ली रिॲक्टिव्ह अप्रोच है ना तर अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत आता थोडंसं जर विश्लेषण केलं क्वेश्चन जर तुम्हाला कळायला नसेल तर काही मोठी बाब नाही कारण तुम्ही वाचू शकता कारण मी तुम्हाला ते फास्टमध्ये सांगत आहे तर मला इतकंच सांगायचं की विश्लेषण करायचं यायचं काय आहे विचारलं जातं आता इन्व्हायरमेंटमध्ये कुठले टॉपिक आहे जे परत परत विचारतात तुम्ही पाहिलं क्लायमेट चेंज आहे ना महत्त्वाचं टॉपिक आहे विचारलं जातात भारताबद्दल विचारलं जाऊ शकल किंवा इतर ह्याच्याबद्दल जा विचारला जाऊ शकत जेव्हा तुम्ही प्रिलियमचा अभ्यास करता किंवा दोन्हीचा अभ्यास करता तेव्हा क्लायमेट चेंज झाल्यानंतर थोडं मेन्स सा करत असताना त्याचे पॉईंट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर डिझास्टरमध्ये जर पाहिलं तर फ्लड आहे आर्थिक आहे ड्रॉट आहे ते आपण पाहिलं सुनामी आहे हे प्रश्न विचारले जातात आणि ते सुद्धा कंटेस्टनुसार जसं की केरळमध्ये फ्लड आला तर त्याच्याबद्दल विचारलं जातं थोडंफार आला तसं म्हणजे त्यांच्या महागला येण्याचं कारण काय जसं की उत्तराखंडमध्ये क्लाउड बस झालं तर येण्याचं कारण काय मग असं का होतं पुन्हा अर्बन फ्लड तसं होण्याचं कारण काय असं प्रश्न विचारला जातो तर डिझास्टरमध्ये हे टॉपिक महत्त्वाचे आहेत विशेषतः जे रिपिटेशन होतं म्हणजे दरवर्षी फ्लड येणारच आहे मग क्वेश्चन बी येऊ शकतो है ना आर्थक्वेक येऊ शकतो तर हा भाग विचारला जातो त्यानंतर इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हा सदाभार टॉपिक आहे सदा विचारला जातो की कुठल्या बी कंटेस्टमध्ये विचारला विचारला जाऊ शकतो तर तुम्ही याचं काम आहे की जे काही मूलभूत भाग आहे तो तु, तुम्ही केला पाहिजे हो हो की काय त्याचं भाग आहे ते कशामध्ये कशी प्रोसेस असते मग त्याच्यामुळे थोडंसं मिसळ करून आपल्याला लिहिता येतं तर हा भाग महत्त्वाचा आहे त्यानंतर काय महत्त्वाचं आहे स्कीम जसं की नॅशनल क्लीन गंगा असेल किंवा जलशक्ती असेल तर याच्याबद्दल विचारलं जातं कारण या मोठ्या स्कीम आहेत जलशक्ती आणि क्लीन गंगा काही छोटे नाही त्याच्यामुळं त्याचे फीचर्स काय त्याच्यानं काय होणार आहे हे महत्त्वाचं ठरतं आता त्यानंतर क्लीन एनर्जीबद्दल बी विचारलं जातं जसं की एनर्जी नीड आहे किंवा आताच्या काळामध्ये जो काही एनर्जीचा प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल बी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर हे टॉपिक असे आहेत की जे सदा विचारले जातात तर हे तुम्ही हे टॉपिक पूर्णपणे चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा मेन्ससाठी फ्रीसाठी तर, तर होतात परत मेन्ससाठी हे टॉपिक जे आहे जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्याचा चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा त्यांच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल नाहीतर बरेच टॉपिक असतात पर्यावरणामध्ये त्याच्यामुळे बाकी करत बसण्यापेक्षा जे सध्या चालू आहे चालू घडामध्ये ते त्याचा कंटेस्टचा वापर करा हे पण विचारलं जाऊ शकतं होऊ शकता हे की म्हणजे होऊ शकतं की हिंदी थोडीमध्ये तर ते होऊ शकतं की कधी कधी ते तुम्हाला दुसऱ्या कंटेस्टने विचारतील परंतु कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत असेल थेरी थोडीशी माहीत असेल तर तुम्ही कुठं तर पेपरामध्ये वाचला असतं तर त्याला धरून तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता तर फक्त हे टॉपिक महत्त्वाचे आहेत असं समजा किंवा याच्यापेक्षा जे तुम्हाला वाटतील की नाही याच्यापेक्षा आणखी काही टॉपिक आहेत तर त्याच्यामध्ये इन्क्लूड करून तुम्ही हे करू शकता जर विचार केला तर हे पर्यावरण जो काही भाग आहे तो किती मार्काला विचारला गेला दोन हजार चौदा सदतीस पॉईंट पाच दोन हजार पंधरा पंचवीस मार्काला दोन हजार सोळा पन्नास मार्काला दोन हजार सतरा तीस मार्काला अठरा पस्तीस एकोणीस म एकोणीस साली चाळीस मार्काला आणि वीस साली पासष्ट मार्काला म्हणजे विचार केला तर पंचवीसपासून ते पासष्ट पस हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतात त्याच्यामुळे महत्त्वाचा आहे आणि विचारलं काय जातं हा भाग इथे वरी तुम्हाला सांगितलेला विविध कंटेस्टनुसार असेल म्हणजे त्या काळामध्ये ज्या का काही घटना घडतात त्यानुसार असेल परंतु हे मुद्दे महत्त्वाचे आहेत एवढं आपला कळतं की हे मुद्दे यू पी सीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत हे मुद्दे यू पी सीच्या दृष्टीने परत सांगतो की हे मुद्दे महत्त्वाचे आहेत याच्यापेक्षा तुम्ही ॲड केला तर चालते तर असा हा पर्यावरणाचा भाग आहे दोन्ही पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना हा थोडा माइंडसेट असणं महत्त्वाचं ठरतं तर तेच थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो